नमस्कार, मी राजाराम पाटील वेल्सन फार्मर कंपनीकडनं आलेलो आहे. दादा साहेब, तुम्ही जे माझे कंपनीचे ऑर्गॅनिक खतं वापरले बलवान, नेचर कॅन, पोटॅश, तर याचे रिझल्ट आपल्याला काय जाणवले? एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट. एकदम चांगल्या प्रकारे. बरं. काय वाटतं तुम्हाला रासायनिक आणि आमच्या खतांमध्ये फरक? जमीन आसमानचा फरक आहे रासायनिकमध्ये, आणि याच्यात भरपूर फरक आहे. याचा रिझल्ट चांगला आहे, कमी खर्चात चांगला रिझल्ट. अरे वा. झाडांना एकदम व्यवस्थित आणि फांड्या वगैरे, वाढ वगैरे खताची चांगल्या प्रकारे. बर. खर्चामध्ये काय तुलना वाटली? खर्च फार भरपूर फरक आहे. खर्चात चांगलं उत्पन्न आहे याच्यात. आता जर तुम्ही रासायनिक दिलं असतं तर रासायनिकमध्ये एवढी वाढ दिसली असती का तुम्हाला? नाही, रासायनिकमध्ये फवारणी जास्त लागते, खतांमध्ये जास्त आहे, खर्च जास्त आहे. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, मी जर रासायनिक वापरलं असतं तर मला औषधीचा खर्च जास्त लागला असता. पण त्यांनी आपले खतं वापरले, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे खतं वापरून झाडाची ताकद वाढलेली, आणि ताकद वाढल्यामुळे मला फवारणीचा खर्च. अजून त्यांचं असं म्हणणं आहे की एकही फवारणी केलेली नाही, फक्त झाडाची ग्रोथ बघा. फक्त त्यांनी फक्त आणि फक्त आपलेच खतं वापरलेले आहेत, अजून कुठलंही खत पण वापरलेलं नाही आणि कुठलंही औषधीचा स्प्रे केलेलं नाही. आपण आदर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता दादा साहेब? सर्वांनी हेच खतं वापरायला पाहिजे, हीच फवारणी करायला पाहिजे. कमी खर्चात चांगलं उत्पन्न राहील. बरोबर. शेतकऱ्याचा खर्च वाचेल. अजून आता आपल्याकडे शेतीला आपल्याला सेंद्रिय आणि रासायनिक खतामध्ये आपण रासायनिक सेंद्रिय महत्त्व आहे, म्हणजे आपल्याला शेती वाचवायची. रासायनिक खतं वापरून आपण शेती नापीक करतोय. ऑर्गॅनिक खतं वापरून आपल्याला शेती वाचवायची, शेती चांगल्या पद्धतीने राहील. अजून कुठले पीक आहेत तुमच्याकडे? मका आहे. बरं, मक्याला पण लावलं का आपण? मक्याला बाकी अजून. बरं, मका लावणार. आणि पुढे आता तुमच्या गावामध्ये कांद्याचा फार मोठा भाग, परत कांदा लावायचा आहे कांद्यासाठी पण हेच वापरू. चालेल. धन्यवाद दादासाहेब.